वाचवण्याची घटना मुरबाड तालुक्यातील करपटवाडी येथे घडली. 14 वर्षे नरेश भल्ला तर 6 वर्षे हर्षद भल्ला असे या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भावांची नावे आहेत. टोकावाडी परिसरातील झाडकर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या करपटवाडीत नरेश आणि हर्षद हे आधी शेतात भात पेरणीसाठी गेले होते. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हे दोघे करवंद शोधत शेताच्या बांधावर गेले असता यावेळी करवंदाच्या जाईत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हर्षदवर हल्ला केला. बिबट्याने अचानक हल्ला केल्याने जवळच असलेल्या नरेशने आडाओरडा करत बिबट्यावर दगड आणि काठीने वार केले. जवळच असलेली आजी ही कोयता घेऊन बिबट्यावर धावून आली. लगतच्या शेतातून कामगारही धावून आले, त्यामुळे बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. वनविभागाने बिबट्याची शोधमोहीम सुरू केली असता सदर बिबट्या घटनास्थळाच्या काही अंतरावर मृत अवस्थेत आढळून आला. हा बिबट्या मागे असून त्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात नेण्यात आला. यानंतर डॉक्टरांनी बिबट्याला कोणती इजा झाली नसून त्याचा मृत्यू म्हातारपणामुळे झाल्याचा अहवाल दिला. दरम्यान टोकावाडे पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी लहान बाबाचा जीव वाचवणाऱ्या नरेश कारवां भल्याचे कौतुक केले. तसेच नरेशने मोठे धाडस दाखवल्यामुळे संपूर्ण गावातून नरेशवर कौतुकाचा वर्षाव होतोय. मला का पण त्याला अशी बोलली.